नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत झालेल्या 2024 दहावी व बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या दोन्ही परीक्षांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. काही शाळांनी 100% तर अनेक शाळांनी 90%च्या वर यश प्राप्त केलं. शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत नाव नोंदविण्यात यशस्वी ठरले. शहरातील जवळपास 60 वर शाळांमध्ये 10वीचे 7 ते 8 हजार विद्यार्थी तर 20 वर शाळांमध्ये 12वी बोर्डाचे 2.5 ते 3 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये सर्व शाळांमधील 90% विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली. दिघोरी निवासी नेहल काळे यांनी देखील CBSE 10वीच्या वर्गाच्या परीक्षेत अतुलनीय यश संपादन केलं आहे. या परीक्षेत 95% गुण संपादन करून त्यांनी आपले शिक्षक आणि आप्तजनांचा मान वाढविला. मला 98% मिळणार असल्याची खात्री होती, मात्र 95% मिळाल्यावर देखील मी खूप समाधानी असल्याची प्रतिक्रिया नेहल काळेने दिली. 95% आहे मेको, मेको एक्सपेक्टेशन थी की मुझे 97-98 आएंगे, बट 95 इज ऑल्सो गुड. तो आई एम सैटिस्फाइड विथ इट, क्योंकि साल भर मैंने ऐसा कुछ एक्सट्रीम की सब छोड़ दिया, सिर्फ पढ़ाई कर, ऐसा नहीं किया. मतलब स्टार्टिंग के तो मैंने बस 2-3 घंटे पढ़ता रहा दिन में, फिर सिर्फ आखिरी के एक महीना मैंने 8-9 घंटे पढ़ रहा था आखिरी के एक महीना. तो उसके हिसाब से 95 मतलब 98 की एक्सपेक्टेशन थी, आ सकते थे बट थोड़े से इंग्लिश में कट गए. इस अचीवमेंट के लिए किस किस को आप मतलब जिम्मेदार मानते हैं, कौन कौन है आपके पीछे? मम्मी पापा और इंस्टीट्यूट के जो मेरे टीचर्स मतलब जो पढ़ाए उन्होंने. आपने जो जीत हासिल की है, घर के लोगों का कोई प्रेशर था, कुछ दबाव था कि नहीं इतने परसेंट मुझे चाहिए? नहीं नहीं, घर से किसी ने कुछ नहीं बोला था ऐसा कि इतने लाने ही है, पढ़ा कर वगैरह. बस वो मोटिवेट करते थे कि अच्छे लाना है तेको वगैरह वगैरह, बट ऐसा कुछ कभी प्रेशर नहीं दिया कि पढ़ वगैरह. 97-98% आपको ऐसा लग रहा था, 95 है, कैसा? 95 आगे उसमें थोड़ा डिसअपॉइंटमेंट है, पर 95 भी अच्छे ही है. आगे क्या रहेगा, करियर कैसा रहेगा? आगे तो बस मेडिकल में जाऊँगा, डॉक्टर. नेहल नागपूरचे सुप्रसिद्ध काळेपाळीस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर वीरेंद्र काळे आणि डॉक्टर लता काळे यांचा मुलगा असून 10व्या वर्गाच्या परीक्षेत त्यानं यश संपादन केलेल्या यशामुळे त्याच्या आप्तजनांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण संचारलं आहे. आम्ही नेहलला अभ्यासासाठी कधीही दडपण आणले नाही किंवा त्याला उगाचच अभ्यासासाठी प्रचंड ताण देण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला नेहलच्या जिद्दीवर आणि त्याच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आप्तजनांनी दिली. मुलाचं यश पाहून कोणत्याही आईवडिलांना कधीही चांगलं वाटतं, पालकांना कधीही चांगलं वाटतं. माझ्या मुलांनी मेहनत तर केलीच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेहनत त्यांना जेवढी करायला पाहिजे तेवढी नाही केली. वास्तविक पाहता आम्हाला एक्सपेक्टेशन होती, कारण आमच्या वेळेस सांगायचो की अरे आम्ही तो 12 तास अभ्यास करायचो, 15 तास अभ्यास करायचो, एवढा अभ्यास केल्याशिवाय होत नाही, तर अशा प्रकारे त्याला सांगायचो. पण तो माझा, नाही पापा मेरे को पढना नहीं होता ज्यादा अच्छे से, मैं 6 घंटा पढाई करतो, मेरे लिए सफिशिएंट है. म्हणजे कॉलेजच्या म्हणजे शालेय जीवनामध्ये स्टार्टिंगमध्ये तो 2-3 तास अभ्यास करायचा, आणि जेव्हा शाळा असायची, आणि महत्त्वाचे म्हणजे कसं आहे की त्याची शाळा चांगली होती. नारायण विद्यालय इज अ गुड स्कूल, गुड कल्चरल स्कूल. त्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी पण होतात, स्पोर्ट्स पण होतं आणि कल्चर इव्हेंट्स पण होतात, दॅट्स अ गुड. टीचर्स जे आहेत ते खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि ते लोक चांगल्या प्रकारे म्हणजे डिपेंड, मुलं असं डिपेंड नाही राहत की बाहेरच्या ट्युशनवर मुलं डिपेंड आहे असं नाही राहत, ते कॉलेज शाळेमध्ये सगळं काही ते करून घेतात प्रॉपरली. आणि त्याच्यामुळे याला खूप काही ट्युशन लावायची गरज नाही पडली आम्हाला, किंवा खूप काही अभ्यास करण्याची गरज नाही पडली. आणि ही इज अ सेल्फ मेड मॅन असं म्हणता येईल त्याला, सेल्फ मेड बॉय म्हणता येईल त्याला. तर म्हणजे शाळेमध्ये पण त्याला जस्ट गाईडन्स घ्यायची गरज होती, मोटिवेशनची गरज होती. ट्युशन क्लास काहीमध्ये त्यालाही फक्त मोटिवेशनची गरज होती. आणि म्हणजे असं समजा की आता 1 महिन्यानंतर एक्झाम आहे, तरी तो 5 किंवा 6 तास याच्यावर अभ्यास करायचा नाही. आणि आम्ही त्याला कधी दबाव दिला नाही, प्रेशराईज केलं नाही की नाही तुला अभ्यास करायचाच आहे, तू हे केलंच पाहिजे, तू ते केलंच पाहिजे. हां, म्हणायचा प्रयत्न केला आम्ही, अरे 8 घंटे अभ्यास करत जा, 9 घंटे अभ्यास करत जा. कधी गेम खेळताना दिसला आम्हाला 2 तास खेळतो, त्याला म्हटलं अरे 1 तास खेळत जा, तुला मूड फ्रेश करायची एवढं सफिशियंट आहे, यूट्यूब बघून घेत जा, थोडासा मूवी बघून घेत जा. तर पण त्याला असं फोर्स नाही केला. त्याची हॉबी होती, त्याला सायकलिंग आवडते, तो सायकलिंग करायचा, 1-1 तास 1.5 तास सायकलिंग करायचा. मी त्याला करू दिलं, म्हणजे त्याला दबाव नाही दिला की टार्गेट नाही दिलं की तुला 98च करायचं आहे, तुला 100च कमायचं आहे. तो म्हणायचे मला 100 नाही पाहिजे, मी 98 मध्ये समाधानी आहो,
म्हणजे त्याचं असं अशा प्रकारे त्याचं म्हणजे त्याचं विचार होते, त्याच्यामुळे त्याला फोर्स नाही केला. मुलांना हसता खेळता करू द्या, इट्स अ गुड थिंग. मुलांना प्रेशराईज करायचं नाही, कारण ते प्रेशराईज केल्यामुळे मुलं शिकणार नाही खूप जास्त. हां, मोटिवेशन देणं आपलं काम आहे, त्याच्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे, मुलांना जोपासणं आपलं काम आहे, बट डोंट प्रेशराईज द अवर स्टुडंट्स. और साधारण त्याने 6 तास अभ्यास केला, खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10-12 तास अभ्यास केला असता काय चित्र असतं त्याचं? मे बी पॉसिबल त्याला 99% मिळाले असते, कारण त्याची ती त्याचं कॅलिबर आहे, त्याची ब्रिलियन्सी आहे, पण हार्डवर्क तो कमी करतो. ठीक आहे, काही लोकांना जास्त हार्डवर्क करणं नाही आवडत, त्या लोकांना हस्त खेळत राहणं आवडतं, इट्स अ गुड थिंग, लेट इट बी. नेहलने भविष्यात मेडिकल फील्डमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डॉक्टर वीरेंद्र काळे यांना त्यांचा मुलगा कदाचित इंजिनिअरिंगमध्ये करिअर करेल असं वाटत होतं, मात्र त्याच्या मेडिकल फील्डमध्ये जाण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. विद्यार्थ्यांवर स्वतःचे निर्णय न लादता त्यांना करिअर करण्याचं भविष्य स्वतः निवडून देण्याचा सल्ला देखील त्यांनी या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या पालकांना दिला आहे. नहीं, ऐसा पढ़ाई के बारे में मैं उसके कभी वरिड नहीं थी, क्योंकि उसका वो मुझे मालूम है कि 2 घंटे में बाकी बच्चों के 4 घंटे के बराबर वो पढ़ सकता है. उसका कैलिबर है, उसका सॉल्विंग पावर बहुत अच्छा है, उसका मीन्स ग्रास्पिंग पावर बहुत अच्छा है, और उसका कॉन्सेंट्रेशन बहुत ही अच्छा है. उसने 4 घंटे भी अच्छे से पढ़ लिया तो जो बच्चे 8 घंटे भी मीन्स नॉर्मल बच्चे 8 घंटे भी पढ़ेंगे तो उतना पढ़ाई वो 4 घंटे में कर लेता. इसके कारण और मैंने ये सोचा कि बच्चों को अगर हम फोर्सफुली बिठाएं ना तो वो पढ़ नहीं सकते, वो बस बैठे रहेंगे हमारे डर से, बट पढ़ नहीं पाते वो. तो जितना उनका ब्रेन उनको अलाउ कर रहा उतना ही उनको पढ़ने देना चाहिए. और अगर हमको मालूम है कि हमारा बच्चा रिस्पॉन्सिबल है, वो अपनी रिस्पॉन्सिबिलिटी खुद ये कर सकता, तो अननेसेसरीली उसको प्रेशराइज करने में मतलब नहीं. हाँ, उसका एक ऐसा सब्जेक्ट था कि वो हिंदी लेना चाहता था, हम उसको बोले संस्कृत ले, संस्कृत स्कोरिंग है, बट वो संस्कृत के लिए विलिंग नहीं था कि नहीं मुझे मम्मी जमेगा ही नहीं, मुझे तो संस्कृत बिल्कुल जमता ही नहीं है, हिंदी लेने दो, क्योंकि हिंदी हमारी घर की भाषा है तो मैं हिंदी कवर कर लूँगा, और हिंदी के टीचर बहुत जॉली है तो वो हिंदी मैं हंसते खेलते पढ़ लूँगा. उसका हमेशा ऐसे ईजी गोइंग चाहिए पढ़ाई, एकदम टेंशन वाला नहीं चाहिए, और संस्कृत से उसको थोड़ा टेंशन आ जाता है. बोली बेटा भले ये थोड़ा सा तकलीफ देगा लेकिन ये तो स्कोरिंग अच्छा देगा. तो उसने हमारी ये बात मानी और ली. स्कूल की संस्कृत की कोई क्लासेस ट्यूशन नहीं थी उसकी, बस स्कूल की टीचर ने बहुत अच्छा हेल्प किया और उसने भी अच्छी मेहनत किया. सर का भी संस्कृत अच्छा है, सर ने भी उसको कहीं कहीं हेल्प किए, और वो उसका सर के गाइडेंस और वो मैडम ने बहुत अच्छा हेल्प किया. स्कूल के नारायणा मैडम, नारायणा स्कूल के जो संस्कृत वाले मैडम हैं, दोनों तीनों जो संस्कृत के मैडम हैं, सभी ने बोला कि ये मैडम से नहीं समझेगा तो आप किसी भी मैडम से पूछ सकते. 3 टीचर्स हैं वहाँ पे, स्कूल का इतना हेल्प था कि कोई भी टीचर से आप पूछ सकते, बेटा अगर आपको लगा कि ये मैडम से ये चीज़ नहीं समझी आप उनसे पूछो, संस्कृत लिया है कोई प्रॉब्लम नहीं, डरो मत, अच्छा आएगा. एंड ही गॉट 100 out of 100 इन संस्कृत. That is the achievement, and that is the help given by the teachers. That is the achievement of the teachers also, of the school also. Narayana Vidyalayam is quite a very good school, and मेरे दोनों भी बच्चे उसी स्कूल से पढ़े हैं, और सभी टीचर्स स्टाफ सभी को मैं धन्यवाद देना चाहूँगी. ओवरऑल नारायणा स्कूल शुड ग्रो लाइक दिस ओनली. और वो बच्चों का पढ़ाई का काफ़ी ध्यान रखती है, ऐसे ट्यूशन्स पर डिपेंडेंट नहीं रखती बच्चों को, वो अपनी पूरी मेहनत लेते हैं, तो मैं उनको भी थैंक यू बोलूँगी. सर, आप और मैम खुद डॉक्टर है और बच्चा भी मेडिकल में करना चाहता है करियर, आपकी क्या इच्छा है, आपको क्या लगता है क्या करना चाहिए? नहीं, ये बहुत बार ये जो निर्णय होते हैं कि बच्चों को आगे चल के भविष्य में क्या बनना है, वो हम लोग बच्चों पे छोड़ना चाहिए. हमने बचपन से इसको कभी फोर्स नहीं किया, हालांकि इसका मैथ्स बायोलॉजी से भी मैथ्स बहुत अच्छा है इसका, तो हमको तो लग रहा था शायद ये इंजीनियरिंग या आईटी लाइन में जाएगा, बट इसने बचपन से तय कर लिया था यानी मुझे डॉक्टर बनना है. मे बी पॉसिबल कि वो अपने मम्मी पापा को सक्सेसफुल देखता है, एक ग्लैमरस दुनिया दिखती है, और वो जो नाम देखता है कि पापा का मम्मी का नाम बहुत अच्छा है नागपुर में, तो शायद उसके कारण हमको लगा कि वो थोड़ा सा अट्रैक्टेड होगा. बट अभी जब हम देख रहे हैं 10th में भी उसका स्कोर अच्छा है, और ओवरऑल ही इज़ इंटरेस्टेड इन मेडिकल फील्ड, तो हमने उसको कभी फोर्स नहीं किया, बट उसको मेडिकल जाना है और वो जाके रहेगा, इतना मैं आई एम श्योर अबाउट हिम. कैमरामैन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखना न्यूज, नागपुर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepilesHospital.com।